राज्यातल्या सत्तांतरानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाचं राजकारण रंगलंय। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतरावरून प्रकर्षाने हेच पाहायला मिळालं आणि याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर घणाघात केल्याचंही पाहायला मिळालंय। त्यामुळे श्रेयवादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता सामना रंगल्याचं दिसतंय। विकास कामांचं भूमिपूजन तापलं राजकारण, श्रेय घेण्यावरून फडणवीसांचं टीकास्त्र, विकास कामांवरून मुख्यमंत्री शिंदेंचे वार, सत्ताधाऱ्यांच्या टीकेवर विरोधकांचा पलटवार। मुंबई महानगरपालिकेच्या सुशोभीकरणाअंतर्गत 320 विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। या कामाचा शुभारंभ करताना मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण अंतर्गत 52 किलोमीटर लांबी असलेल्या 111 रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ, तसंच मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। पण याच कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघात केला। देवेंद्र फडणवीसांनी तर श्रेय घेण्यावरून जोरदार टोला लगावला। मुख्यमंत्री महोदय, एक गोष्ट मला समजलीच नाही की आपण कुठलेही काम सुरू केलं की काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं। अरे 2.5 वर्षापैकी 2 वर्ष तर ते दरवाजाच्या आतच होते, बरोबर आहे ना? 2.5 वर्षापैकी 2 वर्ष ते दरवाजाच्या आतच होते। म्हणजे 6 महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली। कुठलंही काम आम्ही हातामध्ये घेतलं की म्हणतात आमच्याच काळातलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही तोच धागा पकडत विरोधकांचा समाचार घेतला। यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही घणाघात केला। काही लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे, नक्की होणारच, म्हणून त्यांनी डॉक्टर शोधला पाहिजे। पण तो डॉक्टर पण जयल यांनी आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून डॉक्टर पण उपलब्ध करून दिलेला, त्यामुळे असू द्या। मला काही जास्त काही टीका करायची नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत। पूर्वी मुंबईमध्ये सकाळी आपल्या गिरण्यांचे भोंगे वाजायचे, आता त्या गिरण्या बंद झाल्या, सकाळी आता रोज भोंगा वाजतो, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही। गेल्या अनेक वर्षात जे प्रकल्प थांबले तिथे देवेंद्रजी बसलेले आहेत। ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात मेट्रोच्या कामांना गती मिळाली, नंतर 2.5 वर्षात थांबलं, बुलेट ट्रेन गती मिळाली, 2.5 वर्षात थांबलं। असे किती प्रकल्प तुम्ही थांबवले हे गेल्या हे जे काय 2.5 वर्षामध्ये आपण 10 ते 20 वर्ष मागे गेलो, आणि म्हणून आम्ही आल्या आल्या त्याला गती दिलेली आहे, डबल इंजिन लावलेलं आहे, डबल दुप्पट आपण त्याला वेग दिला आहे। सत्ताधाऱ्यांच्या टीकेला विरोधकांनीही प्रत्युत्तर दिलाय। असं आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे की शिळ्याकडीला पुन्हा ऊत आणण्याचा प्रयत्न आहे। ही सगळी कामं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने मागील 5 वर्षामध्ये पाठपुरावा करून पूर्ण केली होती, त्याची उद्घाटन करण्याचं काम आता माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते करतात। एकंदरीतच महापालिका निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यातच विकास कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्यानं जसजशा निवडणुका जवळ येतील तस तसं हे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।